नमस्कार, सिटी स्टार न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। मुंबई के कांदिवली पूर्व वार्ड क्रमांक 39 के नगर सेविका देवार्ड का ध्यान ऐसे कहना है सामाजिक कार्यकर्ता विनायक काले का। एक तरफ कोरोना महामारी से लोगों को काफी दिक्कत का सामना करना पड़ रहा है, जिससे बचाव हेतु बीएमसी तरह तरह के साफ सफाई का वादा कर रही है। वही वार्ड 39 की हालात काफी बदतर नजर आ रहे हैं, जिसके चलते लोगों को काफी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। लोगों ने वार्ड की नगर सेविका से क्रांति नगर के पुलिस बीट चौकी के सामने बह रहे नाले को जल्द से जल्द ठीक करने की विनती की। कांदिवली से जितेंद्र शर्मा। या ठिकाणी आता शांतता आहे। सर्व लोकांनी सहमतीने इथे सर्व लोक समाजाचे येऊन रस्त्यावर उतरून पोलिसांच्या सोबत राहून त्यांनी पूर्ण शांतता राखलेली आहे आणि घराच्या बाहेर कोणी निघत नाही आहे, कारण की इथले नागरिक सर्व सोबत आहेत। माझं नाव विनायक काळे आहे आणि माझे मित्र माझ्यासोबत आहेत आणि पोलीस खूप मेहनत घेत आहे, रात्रंदिवस एक करून लोकांना जनतेला एकत्र करून ती आपल्याला माहिती देत आहे आणि याच्यासाठी ती खूप हानिकारक आहे। आणि कोरोना व्हायरस ही झपाट्याने आपल्या मुंबई शहरामध्ये वाढते, म्हणून आपण प्रयत्न करतोय की लोकांना घराबाहेर पडू नका अशी सूचना करत आहोत। आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सगळ्या नागरिकांना सांगितलेलंच आहे, बाहेर पडू नका करून, आणि नक्कीच ते आपल्या आव्हानाला साथ देत आहेत, घराबाहेर पडत नाहीत लोक। आणि आता एक विषय असा आहे, विषयाला नागरिकाचा की पाणी बघत त्यांना आम्ही बोललो होतो पण त्यांनी काही व्यवस्था केली नाही। बघा, इथे किटाणू याच्यावर बसलेले असतात, मच्छर वगैरे, आणि इकडचं काही लोक काही करत नाहीत। आणि इथला जो जी महिला नगरसेवक आहे तिला विनंती करतोय की हे पाणी खूप साचलेलं आहे आणि या पाण्यावर काहीतरी समस्या करावा, दूर करावा। हे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्याला अडचण निर्माण होत आहे, एक तर कोरोनाचा आजार आणि एक तर हे मच्छराने आम्हाला पागल करून टाकलंय। म्हणून अशी विनंती करतोय नगरसेवकांना की हे चांगलं काम करावा, अशी हात जोडून विनंती करतोय।